हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या काही युनिक तोरण डिझाईन आहेत त्या दाखवणार आहे. तर 2020 ते 2021 युनिक तोरण डिझाईन आपण बघणार आहोत. तर ही पहिली डिझाईन आहे, बघू शकता किती सुंदर आहे. आणि तोरणपट्टी एकदम सिंपल आहे. तर याचाही एक सेपरेट व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. आणि जे हे फ्लावर आहेत, तर 6 पाकळ्याचे हे फ्लावर आहेत, याचाही व्हिडिओ सेपरेट माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर बघू शकता किती सुंदर फ्लावर दिसत आहेत. आणि तोरण तर खूपच सुंदर दिसत आहे. याला मी खालून लटकन पण लावलेले आहेत, बघू शकता. तर तुम्हाला ही माझी डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. आणि जर तुम्ही माझ्या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, एकदा नक्की चेक करा. तर हे बघू शकता दुसरी तोरण डिझाईन, तर किती सुंदर आहे बघू शकता. आणि मला एक कमेंट भरपूर आल्या होत्या की मॅडम गुलाबाच्या फुलाचं तोरण टाका. तर तुम्ही जर पाहिलं नसेल चॅनलवर तर एकदा जाऊन नक्की चेक करा. मी अगोदरच चॅनलवर गुलाबाच्या फुलाचं तोरण अपलोड केलेलं आहे आणि याच्यामध्ये मी दुसरं तोरण कसं बनवायचं हेही शिकवलेलं आहे. तर एकदा हा व्हिडिओ नक्की पहा. आणि जर तुम्हाला माझ्या चॅनलवर जाता येत नसेल तर माझ्या व्हिडिओच्या खाली भाग्यश्री नाव येते, त्या नावाला टच करायचं, लगेच माझ्या चॅनलचे पूर्ण व्हिडिओज दिसतात. त्या व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्ही हा किंवा प्लेलिस्टमध्ये गेलं तर तोरणची प्लेलिस्ट बघायची, त्याच्यामध्ये तर तुम्हाला मिळूनच जाईल. तर बघू शकता हे पण किती सुंदर युनिक असं डिझाईन आहे. तर दरवाज्याची शान वाढवण्यासाठी हे गुलाबाचं तोरण एकदा नक्की बनवून पहा. चला तर मग दुसरी डिझाईन बघूयात. तर हे बघू शकता किती सुंदर आपलं तिसरं तोरण डिझाईन आहे. तर हे पण फ्लावरपासूनच बनवलेलं आहे आणि याच्या फ्लावरचा मी सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर एकदा माझ्या चॅनलवर जाऊन नक्की चेक करा. आणि हे बघू शकता तोरणपट्टी तर किती सुंदर दिसत आहे. तर ह्या तोरणपट्टीचा सुद्धा मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, एकदा नक्की चेक करा. तर हे आपलं तिसरं युनिक डिझाईन आहे. आणि आणखीन खूप साऱ्या डिझाईन आहेत, जसं की झेंडूच्या फुलाचं तोरण, स्ट्रॉबेरी तोरण, तिरंगा तोरण. तर हे सारे तोरण माझ्याकडे सध्या नाहीत म्हणून मी ते दाखवलेले नाहीत, पण चॅनलवर जाऊन नक्की चेक करा, त्याचे पण व्हिडिओज आहेत, तुम्हाला पाहायला खूप आवडतील. तर एकदा नक्की प्लेलिस्टमध्ये जाऊन माझ्या पूर्ण तोरण डिझाईन बघा. तर चला तर मग आता आपण चौथी डिझाईन बघूयात. तर हे बघू शकता ही चौथी डिझाईन, ही पण फुलांचीच आहे, पण आपण सुरुवातीला इथून स्टार्ट केलेलं आहे आणि शेवट इथपर्यंत आल्यावरच झालेलं आहे. तर एकाच लाईनमध्ये आपण एवढे फुलं विणलेले आहेत आणि नंतर ही पिवळ्या कलरची डिझाईन विणलेली आहे, परत ही लाईन विणलेली आहे आणि परत पिवळ्या कलरची डिझाईन विणलेली आहे. तर बघू शकता किती सुंदर हे फ्लावर दिसत आहे. आणि माझं सर्वात फेवरेट तोरण हेच आहे. आणि याची तोरणपट्टी एकदम सिंपल आहे, आपण खांबावर खांब टाकत गेलेलो आहोत. तर अगदी स्टेप बाय स्टेप मी हे तोरण कसं विणायचं हे शिकवलेलं आहे, एकदा माझ्या चॅनलवर जाऊन नक्की चेक करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी सर्वच तोरणाच्या लिंक देणार आहे, तर त्याही चेक करा. तर हे तोरण दोन्ही साईडने खूप सुंदर दिसते आणि तुम्ही दोन्ही साईडने यूज करू शकता. बघू शकता किती सुंदर आपली तोरण डिझाईन आहे. चला तर मग आपण आता दुसरं तोरण पाहूयात. तर हे बघू शकता आपली पाचवी तोरण डिझाईन किती सुंदर आहे. आणि तुम्ही सर्वांनी याला खूप पसंत केलेलं आहे आणि बनवण्याची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे, अगदी बिगिनरही हे विणू शकता.
आणि तोरण पट्टी पण बघू शकता किती सुंदर आहे। आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप छान दिसते या तोरणाचं। तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहे। तर ज्यांनी ज्यांनी लाईक केलेलं नाही तर लवकरात लवकर या तोरणाला लाईक करा। खूप सुंदर आहे हे तोरण आणि खूप कमी वेळ लागतो हे तोरणाला। जितकं कठीण दिसतंय त्याच्यापेक्षा खूप सोप्पा आहे बनवायला। एकदा बनवून पण पहा। चला तर मग आपण नेक्स्ट तोरण बघूयात। तर हे सहावं तोरण आहे, बघू शकता किती सुंदर आहे। याची तोरण पट्टी पण किती सुंदर दिसते आणि कलर कॉम्बिनेशन तर खूपच छान दिसायले। तर हे तोरण मी पूर्ण पफ स्टिचनेच विणलेलं आहे। याची तोरण पट्टी सुद्धा पफ स्टिचनेच विणलेली आहे आणि खालचा भाग सुद्धा पफ स्टिचनेच विणलेला आहे। आणि याला मी गोंडे लावलेले आहेत। हे गोंडे बघू शकता किती सुंदर दिसत आहेत। तर एकापेक्षाही एक सगळेच आपले तोरण सुंदर आहेत। तर हे तोरण बनवायला पण खूप सोपं आहे, तुम्हाला खूप आवडेल। तर नक्की चेक करा, याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे। आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या कलरनी हे तोरण बनवू शकता। इथे जर तुम्हाला मोठा हवे असेल तर मी व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे, परत मी आणखीन सांगते की हे पफ स्टिच एक एक वाढवायचं, म्हणजे हे जे पॅटर्न आहे ते सुद्धा वाढल्या जाईल। किंवा असेच आपण, किंवा मग हे जे आपण दोन पॅटर्न बनवलेले आहेत असंच आपण तिसरं पण बनवू शकतो। कोणत्याही पद्धतीने हे तोरण वाढल्या जाते। आणि तोरण पट्टीचं सुद्धा मी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, तेही एकदा चेक करा। आणि हे पण तोरण आपण दोन्ही साईडनी यूज करू शकतो, बघू शकता दोन्ही साईडनी किती सुंदर दिसत आहे। चला तर मग आता आपण नेक्स्ट बघूया। हे बघू शकता हेही तोरण किती सुंदर दिसत आहे। तर इथे मी क्यूट क्यूट डॉल लावलेले आहेत, बघू शकता किती ह्या डॉल पण सुंदर दिसत आहेत। आणि याच्या मध्ये मध्ये मी हे पानं विणलेले आहेत। आणि तोरण पट्टी सुद्धा मी सिंपल विणलेली आहे, पण बघू शकता डिझाईन किती सुंदर दिसत आहे। रिअलमध्ये तर खूपच छान दिसते, कॅमेरामध्ये माहिती नाही कसं दिसते। तर हेही तोरण तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळेल, तर एकदा नक्की चेक करा। आणि जर तुम्हाला डॉलचे आणखीन तोरण पाहायचे असतील वेगवेगळ्या डॉलचे तर मला कमेंट बॉक्समध्ये सुचवा, म्हणजे मी नक्की त्याचा व्हिडिओ बनवेल। चला तर मग नेक्स्ट बघूयात। तर हे बघू शकता हेही तोरण किती सुंदर दिसत आहेत। तर याची तोरण पट्टी मी सिंपल ठेवलेली आहे, अगोदर साकळ्या विणलेल्या आहेत आणि साकळ्यावर प्रत्येक साकळीवर एक एक खांब विणत मी ही तोरणपट्टीच्या 5 ते 6 लाईन कम्प्लीट केलेल्या आहेत। आणि खालचे हे पानं पण सेम आहेत, एक साकळी एक खांब, एक साकळी एक खांब असं करत करत मी हे पान बनवलेलं आहे। आणि हे गणपती पण खूप सोपे आहेत। आणि हे तोरण मी पूर्ण फक्त एका खांबानेच बनवलेलं आहे, एक खांबाने एक साकळी। तर बघू शकता हे गणपती पण किती क्यूट दिसत आहेत। तर तुम्हाला गणपतीचे आणखीन नवनवीन तोरण पाहायचे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा, मी वेगवेगळ्या पद्धतीचे गणपती बनवून वेगवेगळे तोरण नक्कीच अपलोड करेल। तर मग तुम्हाला आजचा माझा हा तोरणाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। आणि माझ्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। आणि माझ्या रेसिपी चॅनललाही सबस्क्राईब करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। धन्यवाद।